जयंत पाटील आणि अजित दादांनी मला सांगितलं की तुम्ही एक वर्ष आम्ही तातडीनं तुमची कार्याध्यक्ष म्हणून निवड करतो. नाही, ते खोटं बोलतायत, साफ खोटं बोलतायत. त्यांनी स्वतःहून मला शब्द दिला होता. ते म्हणलं होते आपण एक वर्ष बरोबर काम करू, एक वर्षानंतर तुम्ही सूत्र हाती घ्या. हे जयंत पाटलाचे शब्द आहे. दुसऱ्यांना फुकट सल्ले द्यायला काय जातं. त्यांच्यावर जेव्हा जबाबदारी होती तेव्हा त्यांनी करायला पाहिजे होतं. त्यांना काही बोलायचा अधिकार नाही. एक नाराजी व्यक्त केली, कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय किंवा त्यांची नाराजी मला कधी पसंत पडत नाही. तुम्हाला जयंत पाटलांनी एक शब्द दिला होता प्रदेशाध्यक्षपदाचा, मात्र तो त्यांनी पूर्ण केला नव्हता. काय सांगा, 2019 निवडणुकीमध्ये मी आमदार या नात्यानं चौथ्यांदा निवडून आलो आणि म्हणून माझी साहजिक अपेक्षा होती की मला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं, काम करण्याची संधी मिळाली, परंतु ती मिळू शकली नाही. म्हणून एक राजकीय निराशा माझ्यामध्ये आली आणि मी आमदार पदाचा राजीनामा तयार करून अध्यक्ष महोदयाकडं तो देणार होतो. त्यांची वेळ मी घेतली होती, परंतु मध्येच जयंत पाटील, अजित दादा, धनंजय मुंडे आमचे काही सहकारी यांनी सांगितलं की आपण एकदा राष्ट्रवादी कार्यालयात जाऊ, त्या ठिकाणी चर्चा करू आणि मग जाऊ आपण अध्यक्षांकडे. आणि त्याचाच उल्लेख काल अजित दादा पवारांनी केला. मी त्यांना म्हटलं मंत्रीपद तुम्हाला पर्यायी मला काम करण्याची संधी द्या. आणि म्हणून जयंत पाटील आणि अजित दादांनी मला सांगितलं की तुम्ही एक वर्ष आम्ही तातडीनं तुमची कार्याध्यक्ष म्हणून निवड करतो, एक वर्षाचा अनुभव घ्या आणि एक वर्षानंतर प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं तुम्हाला दिली जातील. हे आश्वासन जयंत पाटील, अजित दादा, धनंजय मुंडे यांनी मला दिलं होतं. परंतु नंतर मात्र जेव्हा मी जयंत पाटलांकडं, पवारसाहेबांकडं, अजित दादांकडं वारंवार याची आठवण करून दिली तेव्हा जयंत पाटील असतील किंवा कदाचित पवारसाहेब असतील किंवा कोण अजित दादा असतील मला माहीत नाही, परंतु हे आश्वासन मात्र त्यांनी पूर्ण केलं नाही, करू शकले नाही. तेच कार्यकर्त्यावर कसा अन्याय होतो हे अजित दादांनी काल आमच्या शिबिरामध्ये सांगितलं. काहीच सांगितलेलं नव्हतं, नाहीतर मी माझाच राजीनामा दिला असता. नाही, ते खोटं बोलतायत, साफ खोटं बोलतायत. त्यांनी स्वतःहून मला शब्द दिला होता. ते म्हणले होते आपण एक वर्ष बरोबर काम करू, एक वर्षानंतर तुम्ही सूत्र हाती घ्या. हे जयंत पाटलाचे शब्द आहेत आणि ते प्रदेशाध्यक्ष होते, मंत्री होते. त्या मंत्री हेवी खातं होतं त्यांच्याकडं, तिकडं त्यांनी लक्ष देणं साहजिक होतं. म्हणजे दुसऱ्याला मंत्री होऊ द्यायचं नाही आणि प्रदेशाध्यक्षही होऊ द्यायचं नाही, दोन्ही पदं त्यांना पाहिजे होती. कशासाठी पाहिजे होती त्यांना तुमच्या. बरं, अजित दादांना तुमची नाराजी दूर व्यक्त दूर करता आली असती, त्यावेळेस त्यांना तुम्हाला मंत्रीपद देता आला असतं, मग अजित पवारांनी तुम्हाला का नाही दिलं? कारण त्यांना कार्यकर्त्याची नाराजी तर पाहत नाही असं ते म्हणतात अजित दादा. आपलं जयंत दादा, जयंत पाटील काय म्हणतायत, जेव्हा ते निर्णय घेण्याच्या परिस्थितीमध्ये होते तेव्हा त्यांनी निर्णय घेतला नाही, ना मंत्रीपदाच्या बाबतीत घेतला, ना कार्याध्यक्षपदाच्या बाबतीत घेतला, ना प्रदेशाध्यक्षपदा. दुसऱ्यांना फुकट सल्ले द्यायला काय जातं. त्यांच्यावर जेव्हा जबाबदारी होती तेव्हा त्यांनी करायला पाहिजे होतं. त्यांना काही बोलायचा अधिकार नाही. आणि आता दुसऱ्यांना सल्ले देऊ नका. आता हे तीन पक्षाचं सरकार आहे, मंत्रीपद कमी आहे. जी काही पक्षाची वैचारिक भूमिका आहे त्याच्याप्रमाणे सर्व जाती धर्माला प्राधान्य देण्याचं काम अजित दादांनी केलेलं आहे. त्यामुळं कदाचित संधी देऊ शकली नसती, तरी काही माझी नाराजी नाही. मी पक्षाच्या एक आमदार या नात्यानं आणि कार्यकर्ता या नात्यानं मी पक्षासोबतच आहे. सर, काय सांगाल, आज अध्यक्ष म्हणून आपल्याला मिळालं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमदार अजित दादा पवार आमचे नेते हे गंगापूरला उद्घाटनासाठी येणार होते. त्यासाठी ते हेलिपॅडवर पोचले, हेलिकॉप्टरमध्ये बसले, परंतु ऐन वेळेस काही टेक्निकल स्नॅग आल्यामुळं आणि पर्यायी हेलिकॉप्टर उपलब्ध न झाल्यामुळं त्यांना हा दौरा रद्द करावा लागला. मी इथं संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं त्यांचं स्वागत करण्यासाठी आलो होतो, परंतु ऐन वेळेस उद्घाटक नाही म्हणून उद्घाटकाची जबाबदारी माझ्यावरती टाकण्यात आली. आणि निश्चितपणानं
मला जसं सुचेल, मला जसं जमेल, माझी जी कुवत आहे त्याप्रमाणे उद्घाटनपर भाषण मी या ठिकाणी केलं. तर विश्वासच नाही त्यांच्या गणिताबद्दल, विश्वास नाही. जयंत पाटील खरं म्हणजे माझे जवळचे नातेवाईक आहेत. मी त्यांच्याबद्दल अधिक काही वाईट बोलू इच्छित नाही, परंतु त्यांच्या त्यांचं जी काही कुवत आहे किंवा बुद्धी आहे त्याच्यामध्ये फक्त गाठशा द्यायचा, प्रश्न पेंडिंग ठेवायचे, प्रलंबित ठेवायचे आणि मजा बघत बसायची, असं त्यांचं स्वभाव. एखादा कार्यकर्ता जीवाचं रान काय म्हणून असते जशी तुमची? निराशेची भावना असते काही वेळ, निश्चितपणानं निराशेची भावना असते, परंतु कायमस्वरूपी निराश होऊन चालत नाही राजकारणात. आपण लोकांना जे काही कमिटमेंट केले आहे त्या कमिटमेंट पाळण्याची मोठी जबाबदारी त्यांनी असते, आणि त्यामुळं निराशा बाजूला सरून आम्हाला सुरुवात करावी.